हेलो स्टूडेंट्स, मैथ सोल्यूशन चैनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। इन लास्ट लेक्चर वी हैव सीन दैट बेसिक कंसेप्ट ऑफ मैट्रिसेस एंड टाइप्स ऑफ मैट्रिसेस एंड टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट एक्सरसाइज 4.4 बेस्ड ऑन दैट कंसेप्ट। ठीक है, सो द क्वेश्चन फर्स्ट इज कंस्ट्रक्ट मैट्रिक्स ए। आपल्याला मैट्रिक्स ए कंस्ट्रक्ट करायचा आहे ज्याची ऑर्डर दिलेली आहे 3/2। ओके, हूज इलिमेंट्स ए आई जे आर गिवन बाय, त्याचे जे इलिमेंट्स आहे ए आई जे त्याच्यासाठी त्यांनी हा फॉर्म्युला दिलेला आहे। आणि त्यांनी इथे सांगितलेलं आहे की मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 3/2। काय करणार मग बघा, मॅट्रिक्सला नाव आहे ओके, सिन्स ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ए आय जे ऑफ ऑर्डर 3/2 मीन्स हियर 3 रोज अँड 2 कॉलम। सो कसा येणार हा मॅट्रिक्स A11 A12 A21 A22 A31 A32 का, कारण बघा फर्स्ट सेकंड थर्ड 3 रोज आणि 2 कॉलम्स। ठीक आहे, सो हे इलिमेंट्स आपल्याला काढायचे आणि इथे टाकायचे। मग कसे काढायचे, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे सिन्स ए आय जे इज इक्वल टू आय मायनस जे ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 - i। ओके ठीक आहे, तर आता सगळ्यात पहिले A11 काढूयात आपण। देअर फोर A11 म्हणजे आय ची पण व्हॅल्यू 1 पुट करणार आणि जे ची पण 1 पुट करणार। सो 1 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 - 1 विच इज इक्वल टू 1 - 1 0 अँड 0 अपॉन समथिंग 0। सो A11 ची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळालेली आहे। देन A12 ही व्हॅल्यू आपण काढूयात, म्हणजे आय इज इक्वल टू 1 पुट करणार आणि जे इज इक्वल टू 2 विच इज इक्वल टू ह्या फॉर्म्युल्यामध्ये। ठीक आहे, सो 1 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 - 1 ओके विच इज इक्वल टू 1 - 2 -1 - 1 चा स्क्वेअर काय येणार +1। सो 1 अपॉन 5 - 1 मीन्स 4। ओके, सो दिस इज आवर A12। देन A21 आपल्याला फाइंड आउट करायचा। A21 म्हणजे आय इज इक्वल टू 2 पुट करणार इथे आणि जे इज इक्वल टू 1। सो 2 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 - 2 विच इज इक्वल टू 2 - 1 - 1 चा स्क्वेअर अगेन 1 अपॉन 3। दिस इज अवर A21। आफ्टर दॅट A22 म्हणजे काय येणार 2 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 - 2 अँड 2 - 2 0। सो 0 अपॉन समथिंग 0। देन नेक्स्ट A31 विच इज इक्वल टू 3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 - 3 विच इज इक्वल टू 3 - 1 मीन्स 2, 2 चा स्क्वेअर 4 अपॉन 2 सो विच इज इक्वल टू 2। अँड लास्ट वन A32 दिस वन 3 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 - 2 1 चा स्क्वेअर 1 अपॉन 5 - 3 मीन्स 1/2। ठीक आहे, सो सगळ्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहे, आपण इथे पुट करून देऊया। देअर फोर ए इज इक्वल टू ओके A11 किती आलेला आहे 0, A12 1/4, A21 1/3, A22 0 ओके, A31 2 आणि A32 1/2। बघा ए आपल्याला मिळालेला आहे, तेच त्यांनी सांगितलं होतं आपल्याला मॅट्रिक्स ए कन्स्ट्रक्ट करायचा। ओके, सो फर्स्ट नंबर इज कम्प्लीट। फॉर सेकंड ए आय जे इज इक्वल टू आय मायनस 3 जे। सो नंबर फर्स्ट A11 सो विच इज इक्वल टू 1 - 3 × 1 1 - 3 मीन्स -2। देन A12 फर्स्ट नंबर इज व्हॅल्यू ऑफ आय अँड सेकंड इज जे, सो 1 - 3 × 2 सो विच इज इक्वल टू -1। आफ्टर दॅट A21 मीन्स 2 - 3 × 1 सो विच इज इक्वल टू -1। देन A22 2 - 3 × 2 सो विच इज इक्वल टू -4। देन A31 सो 3 - 3 × 1 विच इज इक्वल टू 0 अँड लास्ट वन A32 3 - 3 × 2 सो विच इज इक्वल टू -3। सगळ्या व्हॅल्यू मिळालेल्या आहे, इथे पुट करूया। सो वी गेट A इज इक्वल टू -2 - 5 - 1 - 4 - 0 सो दिस इज रिक्वायर्ड ए। थर्ड वन ए आय जे इज इक्वल टू आय प्लस जे ब्रॅकेट क्यूब अपॉन 5
म्हणजे एक गोष्ट तर लक्षात ठेवायची की प्रत्येक नंबर मध्ये अपॉनला काय येणार आहे, फाईव्ह येणार आहे. हा आपण डिरेक्टली लिहूया विच इज इक्वल टू, म्हणजे वन अपॉन फाईव्ह प्रत्येक नंबर मध्ये आहे. सो आपण तो कॉमन घेऊन टाकला. ठीक आहे, आता इथे व्हॅल्यू टाकूयात. ए वन वन म्हणजे आय ची व्हॅल्यू पण वन आणि जे ची पण वन. वन प्लस वन टू, सो टू चा काय येणार क्यूब. ठीक आहे, देन इथे वन प्लस टू थ्री, सो थ्री चा क्यूब. इथे ए टू वन, टू प्लस वन थ्री क्यूब. देन टू प्लस टू, इथे व्हॅल्यू टाकते बघा मी, टू प्लस टू फोर, मीन्स फोर चा क्यूब. हियर फोर क्यूब अँड हियर फाईव्ह क्यूब. ओके, हा जो फाईव्ह नंबर आहे तो प्रत्येक टर्मला होता. सो आपण मॅट्रिक्स मधून तो कॉमन घेतला. कुठला एखादा कॉन्स्टंट नंबर असेल तर तो आपण कॉमन घेऊ शकतो. सो वन अपॉन फाईव्ह ऍज इट इज. ठीक आहे, हियर एट, देन ट्वेंटी सेवन, ट्वेंटी सेवन, 64, 64 and last one is a 125. So this is required matrix A and hence question number first. ठीक है, now question number second. Classify the following matrices as a row, column matrix, square matrix, scalar matrix, identity matrix. म्हणजे जेवढे काय आपण टाइप्स बघितलेले आहे मॅट्रिक्सचे त्याच्यामध्ये आपल्याला हे मॅट्रिक्स क्लासिफाय करायचे की हा कुठल्या फॉर्म मध्ये बसतो. सो नंबर फर्स्ट बघा तुम्ही, हा आपला कोण आहे डायगोनल, आणि डायगोनलच्या खालचे सगळे एलिमेंट्स कसे आहेत, झिरो. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे याची ऑर्डर काय आहे, थ्री बाय थ्री. सो हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ओके, त्याच्यानंतर ऑल एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर झिरो. सो इट इज अ कसा आहे हा, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. देन सेकंड काय आहे बघा, हा इथला एलिमेंट बघा फोर, आणि इथला काय आहे मायनस फोर. इथे आहे सेवन, इथे आहे मायनस सेवन, साईन चेंज होते बघा. इथे आहे थ्री आणि इथे आहे मायनस थ्री. मग बघा इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा एलिमेंट कोण आहे ए वन टू, आणि हा एलिमेंट कोण आहे ए टू वन. आणि त्याला जर मायनस साईनने मल्टीप्लाय केलं, बघा ए टू वन म्हणजे मायनस फोर, त्याला मायनस साईनने जर मल्टीप्लाय केलं, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह फोर, इथे पण पॉझिटिव्ह फोर आहे, दोघं कसे येणार इक्वल. सो ए वन टू इज इक्वल टू मायनस ए टू वन, म्हणजेच आपल्याला इथे कुठली कंडिशन मिळाली आहे, ए आय जे इज इक्वल टू मायनस ए जे आय. नंबर तोच आहे पण साईन बदललेला आहे, म्हणजे हा मॅट्रिक्स कुठला आहे, येस स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. देअर फोर इट इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे, हा तर इझीच आहे. इट कंटेन्स ओनली वन कॉलम, सो इट इज कॉलम मॅट्रिक्स. ठीक आहे, देन हियर येस दिस इज रो मॅट्रिक्स. हा कुठला आहे, इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर टू बाय टू. सगळ्यात पहिले हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायगोनलचे एलिमेंट सेम दिसत आहेत. सो इट इज अ विच मॅट्रिक्स, येस स्केलर मॅट्रिक्स. देन हियर दिस इज अवर डायगोनल, ऑल एलिमेंट्स अबो द डायगोनल आर झिरो, सो इट इज लोअर ट्रायंगुलर, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ठीक आहे, हियर ये रहा हमारा डायगोनल, ऑल द एलिमेंट्स अबो डायगोनल अँड बिलो डायगोनल आर झिरो. That means this is which matrix? Yes, diagonal matrix. Diagonal matrix. ठीक है, ओके. Then this is, देखो minus 50, minus 50, ओके. 27, 27, सेम नंबर. रूट 34, रूट 34. नंबर मध्ये चेंज झालाय का, इथे काय होतं ए आय जे इज इक्वल टू मायनस ए जे आय, बट हियर ए आय जे इज इक्वल टू ए जे आय. मीन्स दिस मॅट्रिक्स इज येस सिम्पली सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा आहे आपला सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे, देन ऑल डायगोनल एलिमेंट्स आर वन अँड नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. सो फर्स्ट इट इज युनिट मॅट्रिक्स, किंवा आपण आयडेंटिटी पण म्हणू शकतो. ठीक आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. दुसरी गोष्ट बघा, इथला एलिमेंट आणि हा एलिमेंट सेम आहे, हा एलिमेंट आणि हा एलिमेंट पण सेम आहे, हा एलिमेंट आणि हा एलिमेंट पण सेम आहे. म्हणजेच ही कंडिशन पुन्हा येते बघा, ए आय जे इज इक्वल टू ए जे आय. मीन्स धिस मॅट्रिक्स इज विच सिमेट्रिक अल्सो, म्हणजे युनिट मॅट्रिक्स तर आहेच पण सोबतच हा सिमेट्रिक मॅट्रिक्स पण आहे. ठीक आहे, अँड नाव लास्ट वन बघा, हा
हा इलेमेंट आणि हा इलेमेंट सेम आहे, हा इलेमेंट आणि हा इलेमेंट सेम आहे, अँड लास्ट दिस वन अँड दिस वन इज सेम. सो अगेन दिस कंडिशन ए आय जे इज इक्वल टू ए जे आय. सो दिस इज कोणता मॅट्रिक्स येणार, हा सिमेट्रिक, सिमेट्रिक मॅट्रिक्स. तुम्ही असं पण ह्या कंडिशननी पण चेक करू शकता किंवा तुम्ही असं पण फाइंड आउट करू शकता. ए ट्रान्सपोज काढायचा, ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए असेल देन द मॅट्रिक्स इज सिमेट्रिक, अँड ए ट्रान्सपोज इज इक्वल टू मायनस ए असेल देन द मॅट्रिक्स इज स्क्यू सिमेट्रिक. ठीक आहे, अँड हेन्स क्वेश्चन नंबर सेकंड इज कम्प्लीट. ठीक आहे, क्वेश्चन नंबर थ्री, डिटरमाइन वेदर द फॉलोइंग मॅट्रायसेस आर सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर. मॅट्रिक्स सिंग्युलर किंवा नॉन सिंग्युलर केव्हा असतो, इफ डिटर्मिनंट इज इक्वल टू झिरो, इफ डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स इज इक्वल टू झिरो देन द मॅट्रिक्स इज सिंग्युलर, अँड इफ व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू झिरो देन द मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर. ठीक आहे, सो आपल्याला चार मॅट्रिक्स दिलेले आहेत आणि हे सिंग्युलर आहेत की नॉन सिंग्युलर हे आपल्याला चेक करायचंय. सगळ्यात पहिले आपण फोर्थ वन घेऊयात. ठीक आहे, फोर्थ वन लेट मॅट्रिक्सचं नाव देऊन घेऊयात, लेट ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर टू किंवा टू बाय टू पण तुम्ही म्हणू शकता, स्क्वेअर आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स. सो टू बाय टू ऐवजी डिरेक्टली टू म्हटलं तरी हे चालेल. देअरफोर याचा काढायचा आहे आपल्याला डिटर्मिनंट. सो विच इज इक्वल टू डिटर्मिनंटच्या नोटेशन मध्ये लिहूयात, सेव्हन फाईव्ह मायनस फोर सेव्हन. ठीक आहे, कसं सांगितलं डिटर्मिनंट काढायला, पहिले ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 49 मायनस फाईव्ह इंटू मायनस फोर म्हणजे काय येणार, मायनस 20. ठीक आहे, सो विच इज इक्वल टू 49 प्लस 20, दिस निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह, देअरफोर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 69 अँड विच इज नॉट इक्वल टू झिरो. बघा डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉन झिरो येते. सो हियर मॅट्रिक्स ए इज कसा आहे तो नॉन सिंग्युलर, ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे, सो फोर्थ वन इज कम्प्लीट. तुम्ही म्हणाल मॅडम 3/3 डिटर्मिनंट बघितलाच नाही आपण कसं काढायचं, 2/2 माहिती आहे. ठीक आहे, आता 3/3 आपण इथे घेऊया, डिरेक्टली एक्झाम्पल मध्ये घेऊया. ओके, त्याच्यामध्ये अवघड असं काही नाही. या मॅट्रिक्सला नाव देऊन घेऊयात आपण बी. ओके, फर्स्ट रो कंटेन 3 5 7, सेकंड रो कंटेन्स -2 1 4, अँड थर्ड रो कंटेन्स 3 2 5. ओके, देअरफोर डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ, प्रत्येक वेळेस तुम्ही हे डिटर्मिनंटच्या सिम्बॉल मध्ये टाकलंच पाहिजे असं नाहीये, पण सुरुवातीला आपण टाकूया. ठीक आहे, 3 5 7 -2 1 4 अँड लास्ट वन 3 2 5. ओके, आता काय करायचं, 3/3 डिटर्मिनंट कसा काढायचा बघा. डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू फर्स्ट इलेमेंट घ्यायचा, घेतला ओके, तो ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये आहे ते निग्लेक्ट करायचं, इग्नोर करायचं, म्हणजे तो फर्स्ट रो मध्ये आणि फर्स्ट कॉलम मध्ये. तुम्ही बघून घ्या आधी, हा जो एलिमेंट आहे हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये आहे, मी निग्लेक्ट केलं, काय शिल्लक राहिलंय 1 4 2 5, याचा घ्यायचा डिटर्मिनंट. याचा डिटर्मिनंट काय येणार, 5 × 1 5 -4 × 2 8. ओके, फर्स्ट एलिमेंट झाला. नाव टेक मायनस साईन, फर्स्ट नंबर घेतला ओके, देन जेव्हा सेकंड नंबर घेणार तेव्हा मायनस साईन घ्यायचं. सेकंड नंबर म्हणजे कोण, 5 घेतला. तो ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये आहे, तो फर्स्ट रो मध्ये आहे आणि सेकंड कॉलम मध्ये आहे, ते इग्नोर करायचं. ओके, आणि उरलेला याचा डिटर्मिनंट घ्यायचा, 5 × -2 -10. ओके, -4 × 3 12. ओके, देन नेक्स्ट नंबर 7, सो +7. ओके, तो एलिमेंट ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये आहे ते आपण निग्लेक्ट केले किंवा इग्नोर केले, काय उरतंय रे, -2 × 2 -4 -3 × 1 3. तुम्हाला हा तर प्रश्न नाही ना, हे मायनस साईन कुठून आलंय, अरे आपण 2/2 डिटर्मिनंट घेतलाय, म्हणजे असं ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, ओके, सो विच इज इक्वल टू 3 × -3 -5 × -22 येस, अँड +7 × -7, सो विच इज इक्वल टू -9, दिस निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह 110 अँड -49, अँड बाय सिम्प्लिफाईंग ऑल दिस वी गेट 52. सो डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू 52 अँड विच इज नॉट इक्वल टू झिरो, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू झिरो, हेन्स द मॅट्रिक्स इज देअरफोर बी इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, अँड हेन्स थर्ड नंबर.
आता आपण सेकंड आणि फर्स्ट बघू. लेट्स सी इज इक्वल टू गिवन मॅट्रिक्स. सी इज इक्वल टू गिवन मॅट्रिक्स 5 0 5 1 99 100 6 99 105. इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. ओके, असं आपण उलट्या ऑर्डर मध्ये का क्वेश्चन्स घेतले, कारण इथे थोड्याशा प्रॉपर्टीज वापरायच्या आहेत म्हणून. Therefore, determinant of C is equal to indeterminant. First row, second, and then third. Okay? आता आपण इथे determinant ची property वापरणार आहोत. This is row first, this is second, and this is third. So, operation perform करते आपण by R3 minus R2. मग हा अगोदर काय लिहिलाय, तर चेंज R3 मध्ये होणार आहे. किंवा जेव्हा तुम्ही असं लिहिता R3 मायनस R2 तेव्हा चेंज R3 मध्ये होणार, आणि तुम्ही उलट लिहिलं R2 मायनस R3 तर चेंज R2 मध्ये होणार. मग तुम्हाला ज्याच्यामध्ये चेंज करायचं आहे तुम्ही अगोदर लिहिलं पाहिजे. ठीक आहे, आपण कुठल्याही दोन रो डिटर्मिनंट मध्ये कुठल्याही दोन रो कुठल्याही दोन कॉलम त्यांची सबस्ट्रॅक्शन घेऊ शकतो, ऍडिशन घेऊ शकतो. कुठल्याही एखाद्या रोला किंवा कॉलमला आपण कॉन्स्टंटली मल्टिप्लाय पण करू शकतो. ओके, सो अल्जेब्रा ऑफ मॅट्रेसेस मध्ये पण ते आहे. ओके, ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. सो काय भेटतं आपल्याला बघूयात. देअरफोर डिटर्मिनंट ऑफ सी इज इक्वल टू फर्स्ट रो ला धक्का नाही 5 0 5, सेकंडला पण नाही 1 99 100, आणि आता काय करायचंय R3 मधनं R2 मायनस करायचंय. 6 मधनं 1 गेला सो इथे राहिला 5. 99 minus 99 0 105 minus 100 5. ओके, आता काय करणार तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, बघा इथे आपण डिटर्मिनंट ची प्रॉपर्टी वापरणार आहोत. हे दोन्ही रोज मीन्स R1 अँड R3 आयडेंटिकल दिसत आहेत, बघा सेम दिसत आहेत. सिन्स R1 इज आयडेंटिकल विथ R3 अँड वी नो दॅट इफ एनी टू रो और एनी टू कॉलम ऑफ अ डिटर्मिनंट आर आयडेंटिकल देन द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज 0. कुठलेही दोन रो किंवा कुठलेही दोन कॉलम डिटर्मिनंटचे जर आयडेंटिकल असतील, सेम असतील, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू डिरेक्टली काय येते 0. सो डिटर्मिनंट ऑफ सी आपल्याला काय मिळालेला आहे 0, अँड देअर फोर मॅट्रिक्स वी कॅन से दॅट मॅट्रिक्स सी इज विच टाइप सिंग्युलर. ओके, अँड नाव दिस इज लास्ट वन. लेट डी इज इक्वल टू गिवन मॅट्रिक्स. ओके, देअर फोर डिटर्मिनंट ऑफ डी इज इक्वल टू डिटर्मिनंटच्या नोटेशन मध्ये लिहून घेऊयात. इन फर्स्ट रो ए बी सी, सेकंड रो कंटेन्स पी क्यू आर, अँड थर्ड रो 2a minus p, 2b minus q, अँड 2c minus r. ओके, अँड बाय युझिंग प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट वी कॅन राईट गिव्हन डिटर्मिनंट इन दिस फॉर्म. काय केलंय तुम्ही, काहीच नाही, दोन डिटर्मिनंटचे सिम्बॉल काढले. तुम्ही काय करते बघा, फर्स्ट रो ऍज इट इज, हिअर ऑल्सो ऍज इट इज ए बी सी. ओके, सेकंड रो ऍज इट इज पी क्यू आर, हिअर ऑल्सो पी क्यू आर, अँड नाव थर्ड रो 2a 2b 2c, अँड हिअर minus p minus q and minus r. काय केलं मॅडम तुम्ही, डिटर्मिनंटची प्रॉपर्टी आहे बघा. सो दिस इज R1, दिस इज R2, अँड दिस इज R3. आपल्याला R3 वरती फोकस करायचं आहे. इफ एव्हरी इलेमेंट ऑफ एनी रो और एनी कॉलम, रो मधला प्रत्येक इलेमेंट, इफ एव्हरी इलेमेंट ऑफ एनी रो और एनी कॉलम इज एक्सप्रेस्ड ऍज सम ऑफ टू नंबर्स, जर कुठल्याही रो मधला प्रत्येक इलिमेंट जर दोन नंबरच्या सम मध्ये लिहित असेल, मग तो रो असू द्या किंवा कॉलम, देन गिव्हन डिटर्मिनंट कॅन बी एक्सप्रेस्ड ऍज सम ऑफ टू डिटर्मिनंट. बघा, एखाद्या डिटर्मिनंट मधला एखादा रो किंवा कॉलम त्याच्यातले प्रत्येक इलिमेंट जर दोन नंबरच्या सम मध्ये असतील, कुठलीही एखादी रो किंवा कुठलाही एखादा कॉलम, तर तो डिटर्मिनंट त्या टोटल डिटर्मिनंटची व्हॅल्यू दोन डिटर्मिनंटच्या सम मध्ये लिहिता येते. दिस इज प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट. मग काय करणार, तर पहिल्या रो मध्ये काही फरक पडत नाही a1 a2 a3, सेकंड रो मध्ये पण काहीच नाही b1 b2 b3, हिअर ऑल्सो b1 b2 b3,
जिथे दोन नंबरची सम आहे त्या रो मध्ये फरक पडेल, मग तो फर्स्ट मध्ये असू देत किंवा सेकंड मध्ये. आता सध्या कुठे आहे तसं थर्ड मध्ये. सो हियर एक्स वन वाय वन झेड वन, हियर एक्स टू वाय टू झेड. ओके, सो ही प्रॉपर्टी आपण इथे वापरलेली आहे. बघा इथे हा जो थर्ड रो आहे का आपला, सम ऑफ टू नंबर आहे, सम असू द्या किंवा सबस्ट्रॅक्शन, तर ते आपण सेपरेट करू शकतो. दॅट डिटर्मिनंट कॅन बी रिटन सम ऑफ टू सेपरेट डिटर्मिनंट. ठीक आहे, सो डिटर्मिनंट ऑफ डी इज इक्वल टू, बघा इथे पण टू दिसतोय मला, इथे पण टू दिसतोय, इथे पण टू दिसतोय, ह्या रो मधून आपण टू कॉमन घेऊया. ओके, आतमध्ये काय शिल्लक राहिले, इन फर्स्ट रो एबीसी, इन सेकंड रो पी क्यू आर, अँड इन थर्ड रो अगेन एबीसी. बघा ना, इथन इथन आणि इथन टू बाहेर घेतला आपण. आता इथे बघा, इथे मायनस साईन दिसतंय, इथं मायनस साईन दिसतंय आणि इथं मायनस साईन दिसतंय. आपण मायनस साईन बाहेर कॉमन घेऊयात. एक सेम नंबर कुठल्या रो मधला किंवा कुठल्या कॉलम मधला तुम्ही कॉमन घेऊ शकता. ठीक आहे, सो काय मिळेल आपल्याला, एबीसी एबीसी पी क्यू आर अँड हिअर ऑल्सो पी क्यू आर. काय ऑब्झर्व केलं का मी आता लास्ट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगितलंय, इथे जर बघितलं तर हे दोन रो कसे आहेत आयडेंटिकल, अँड हिअर दीज टू रोज आर आयडेंटिकल, मीन्स टू इंटू झिरो मायनस झिरो, सो विच इज इक्वल टू झिरो. देअर फॉर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज झिरो, अँड देअर फॉर मॅट्रिक्स डी इज, देअर फॉर डी इज सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, अँड हेन्स क्वेश्चन नंबर थ्री. नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर, के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. फाइंड के इफ द फॉलोइंग मॅट्रायसेस आर सिंग्युलर, मॅट्रायसेस सिंग्युलर दिलेला आहे, मीन्स व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज झिरो. ठीक आहे, सो लेट नंबर फर्स्ट, ए इज इक्वल टू गिव्हन मॅट्रिक्स 7-3 इन फर्स्ट रो अँड मायनस 2k इन सेकंड रो, बट ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स, ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स, देअरफोर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू झिरो. देअरफोर इन डिटर्मिनंट नोटेशन, फर्स्ट रो सेकंड रो विच इज इक्वल टू झिरो, देअरफोर 7 × 7k मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार, मायनस 6 विच इज इक्वल टू झिरो, देअरफोर 7k दिस निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह, सो प्लस 6 इज इक्वल टू झिरो, देअरफोर 7k इज इक्वल टू मायनस 6 अँड फायनली k इज इक्वल टू मायनस 6/7 आणि तोच आपल्याला काढायचा होता. ठीक आहे, अँड हिन्स नंबर फर्स्ट. नाव सेकंड, लेट बी इज इक्वल टू गिव्हन मॅट्रिक्स 4-3-1 इन फर्स्ट रो, 7k1 इन सेकंड रो अँड 10-9-1 इन थर्ड रो. ओके, देअरफोर डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू झिरो बिकॉज बी इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, देअरफोर इन डिटर्मिनंट नोटेशन 4-3-1 7k1 10-9-1 ओके अँड विच इज इक्वल टू झिरो. बस हा 3/3 डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. काय सांगितलं तुम्ही, तुम्हाला फर्स्ट नंबर घ्यायचा. ओके, तो ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये आहे ते निग्लेक्ट करायचं, इग्नोर करायचं. उरलेल्याचा डिटर्मिनंट घेणार के इंटू वन के मायनस 9 × 1 9. ओके, सेकंड नंबर घ्यायचा पण त्याला कुठलं साईन घ्यायचंय, मायनस. ओके, तो ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये आहे त्याला निग्लेक्ट करायचं. 7 × 1 7 मायनस 1 × 10 10. ओके, देन थर्ड नंबर प्लस 1, तो ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये आहे इग्नोर करणार. 7 × 9 63 मायनस 10 × k 10k अँड विच इज इक्वल टू झिरो. ठीक आहे, देअर फोर 4k मायनस 36 मायनस 3 × अगेन मायनस 3 7 − 10 अँड हिअर 63 मायनस 10k विच इज इक्वल टू झिरो. देअरफोर 4k मायनस 10k मीन्स मायनस 6k अँड बाय सिम्प्लिफाईंग दिस. ठीक आहे, अजून थोडं सिम्प्लिफाय करूयात. मायनस 36 प्लस निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह 9 प्लस 63 अँड विच इज इक्वल टू झिरो. देअरफोर हा मायनस 6k पलीकडे शिफ्ट केला, इट बिकम्स पॉझिटिव्ह विच इज इक्वल टू 9 प्लस 63 मीन्स 72 मायनस 36. देअरफोर 6k इज इक्वल टू 36 and finally k is equal to 6 and hence number 7. Now
थर्ड वन, लेट्स सी इज इक्वल टू गिवन मैट्रिक्स. Therefore, determinant of C is equal to 0. Okay. Therefore, first element घेतला K minus 1. तो ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये आहे इग्नोर केलं. 4 into 1, 4 minus 2 into minus 2, minus 4. ठीक आहे. सेकंड एलिमेंट घेतला पण त्याला कुठला साइन देणार, माइनस. तो ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये आहे इग्नोर केलं. 4 into 3, 12 minus 2 into 1, 2 plus थर्ड नंबर कुठला आहे आपला, 3. ओके. ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये आहे निग्लेक्ट केलं. 3 into minus 2, minus 6, minus 1 into 1, 1 and which is equal to 0. ठीक आहे. देअरफोर k minus 1, this negative negative 4 becomes positive, 4 plus 4, 8. Minus 2, 12 minus 2, 10. Okay. Plus 3 into minus 7, and which is equal to 0. Therefore, 8k minus 8, minus 20, and here minus 21, which is equal to 0. Therefore, 8k is equal to 20 plus 20, 40, 41 means 49. Therefore, k is equal to 49 upon 8. And hence value of k and hence question number 4 is complete. So next video mein hum next questions dekhenge. Theek hai? Thank you.